अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर पोलिसांनी नाकाबंदी करताना गोधनाची वाहतूक करणाऱ्या दोन मालवाहू वाहनास पकडले आहे। यात बुलेरो पिकअप वाहन MH 20 GC 4169 तर अशोक लेलँड वाहन MH 20 GC 3450 या वाहनांचा समावेश असून या वाहनांमध्ये 4 गायी आणि 3 वासरे होती। या कारवाईत पोलिसांनी 1,10,000 रुपये किमतीची 4 गायी आणि 30 वासरे, 4 लाख रुपये किमतीची पिकअप गाडी आणि 3 लाख रुपये किमतीची अशोक लेलँड कंपनीची गाडी असा एकूण सुमारे 8,10,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जमा केला आहे। महाराष्ट्र पशु क्रूरता अधिनियमाप्रमाणे जामनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून जामनेर पोलीस स्टेशनचे PI किरण शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल राजू तायडे हे पुढील तपास करत। या बातमीत इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।